भुवन गात्र ज्वलन नेत्र गान पात्र घन वन धेरा गहन गोल धमन काल धरणी लील जय जय शूरा ओम मारवी मारवी आता ॲल्युमिनियम हिंडलेअम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली
आता सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी पाहायला मिळतात. आम्हाला तुम्हा सर्वांसोबत खूप मज्जा आली. आम्ही तुमचे आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेचं परत घडून आणली. पूर्वी अंघोळीसाठी घंगाळ, पाणी तापवण्यासाठी पंप, पाणी साठवण्यासाठी घागर हंडा कशी असायचा. पण आता सगळीकडे प्लास्टिकच्या बादल्या, प्लास्टिकची ड्रम व प्लास्टिकचे टप दिसतात. काय रे जाती भाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीची पान, पत्रावळी, तसेच वाट्यासाठी द्रोण असायचे, तसेच हात धुण्यासाठी दस्त असायचे, हो ना? अरुण तुला बरेच माहित आहे की पूर्वी गाई म्हशीच्या दुधासाठी काचेची किंवा चरबी असायची, ताकासाठी कावळा असायचा, नवऱ्यासाठी वाडगा, तुपाची पुतली, गुडकुली, ओरंगळी पळी अशा अनेक प्रकारची भांडी स्वयंपाक करत असायची. पण आज गॅस असल्यामुळे चुलीचाही वापर खूप कमी झाला आहे. हो हो, पण आजकाल मातीची भांडी बनवणं बंद झाले आहे का? त्या दातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पायामाल. आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती व सिरॅमिकचा वापर करून विविध भांडी व वस्तू बनवतात. झाकणांचा भांड्यांचा प्रसार झाला. नंतर किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, रत्नजडित सूर्या अशा अनेक कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या. हो हो, हे अगदी खरे. आमच्याकडे स्टेनलेस स्टील, नॉन स्टिक, कोटेड मेटलची भांडी आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपे असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृती अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्येही विविधता येत असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच. आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मज्जा आली. आम्ही तुमचे आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेत सफरच घडून आणली. ही आहे आमची भांड्यांची दुनिया. धन्यवाद.